नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नेमके शिक्षक भरती आंदोलनामध्ये कोणत्या घडामोडी झाल्या याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, 17 जुलै रोजीचं आंदोलन शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी स्वतः मी हजर होतो। विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी मित्र होते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ओळखणारे आणि बरेच संघटनेच्या माध्यमातून कालचं आंदोलन एकदम व्यवस्थित रित्या पार पडले। पण याच्या पुढली रूपरेषा काय आहे, तुम्हाला काय करायचे, तुम्हाला कोणतं आव्हान आहे, कोणत्या गोष्टीवर फोकस करायचे, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आणून दाखवायचे तर 55,000 शिक्षक भरतीचा पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा। विद्यार्थी मित्रांनो, 55,000 शिक्षक भरती का झाली पाहिजे, महत्वाचा मुद्दा म्हणजे 67,111 पदे रिक्त असताना 55,000 शिक्षक भरती जर करून विद्यार्थ्यांना शिक्षक भेटत असतील ग्रामीण भागातील, तर आपल्याला लढा द्यावाच लागेल। आपल्याला स्वतःसाठी नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी लढायचे। मित्रांनो, कालच्या आंदोलनामध्ये ज्याला 80 मार्कचा विषय नाही पण 80 मार्क असणारा सुद्धा आंदोलनात होता, 152 मार्क असणारा सुद्धा होता, 105 मार्क असणारा सुद्धा होता, 165-164 मार्क असणारा सुद्धा होता, कारण त्याला त्याच्या हक्काची लढाई लढायची जाणीव होती। पुणे शहरामधून बरेच विद्यार्थी गैरहजर होते, आले नव्हते, तर तुम्हाला इथून पुढे काय करायचं मी आव्हान करतोय, सर्वांना आव्हान करतोय, तर किमान आपला 2 तास, 1 तास, 1/2 तास, 3 तास असा आंदोलनाच्या ठिकाणी येऊन वेळ घालवायचा आहे। पहिला दिवस 17 तारीख आहे मित्रांनो, कारण प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्हाला तिथे यावं लागेल, जावंच लागेल आणि जाऊन तुम्ही भेट देतच राहावं लागेल। मी तिथे आहे विद्यार्थी मित्रांनो, कंटिन्युअसली आपण या आंदोलनामध्ये प्रत्येकाने वेगवेगळ्या वेळेनुसार सहभाग नोंदवला तरच 55,000 शिक्षक भरती होऊ शकणार आहे, लक्षात ठेवा। प्रत्येकाने जर सोशल मीडियाला सर्व गोष्टी सोशल मीडियाला जर होत असतील तर आंदोलनाच्या ठिकाणी कोण जाणार हा पण मुद्दा महत्वाचा आहे। बरेच विद्यार्थ्यांची संख्या कमी होती, कालच्या विद्यार्थी संख्या म्हटलं तर साधारणपणे 2,000 ते 2,500 लोक होते। मित्रांनो, 2,000 ते 2,500 लोक तिथे पावसामध्ये ज्यांना दिवसभर खायला प्यायला नव्हतं तरी पण थांबले होते। आपण का नाही, आपल्याला नोकरी हवी आहे का नाही, सामान्य अभियोगता धारक तिथे हजर होता। विद्यार्थी मित्रांनो, बरेच लोक गोंदिया, गडचिरोली, नंदुरबार, यवतमाळ, अमरावती, त्यानंतर लातूर, उस्मानाबाद, परभणी या ठिकाणाहून येऊ शकतात, तर आपण का नाही। विशेष म्हणजे महिला वर्ग सुद्धा इतका लांबून आलेला आहे, कारण त्यांना जाणीव आहे हक्काच्या लढाईला आपलं योगदान महत्वाचं आहे। बऱ्याच चर्चा अंती तिथे सर्व मार्ग निघालेले आहेत, व्यवस्थित रित्या चर्चा झालेली आहे। त्याच्यामध्ये पहिला मार्ग म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिला म्हणजे 55,000 शिक्षक भरती, दुसरा मार्ग म्हणजे 2017 ची शिक्षक भरती पूर्ण करणे, बीपीएड आणि इंग्लिश च्या लोकांना जागा मिळणे, तिसरा मार्ग म्हणजे बोगस आणि फ्रॉड करणाऱ्या लोकांना तिथे या भरतीमध्ये चान्स न मिळणे, असे बरेच मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत आणि व्यवस्थितरित्या रिस्पॉन्स पुढून आलेला आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एक प्रश्न मांडलेला आहे, तुम्ही जर म्हणजे तुम्ही अजून जर कोर्स केला तरच 55,000 शिक्षक भरती होऊ शकणार नाही, शकणार आहे, तर नसता ही 30-32 हजारामध्येच गुंडाळायचा कार्यक्रम चालू आहे। ज्यांना गरज आहे, नोकरीची गरज आहे, त्यांनी नक्कीच आंदोलनाला भेट द्या। मित्रांनो, आंदोलन आपल्यासाठी करतायत, आपल्यासाठी नेतृत्व करतायत ते रेहमान पठाण सर असतील, मगर सर असतील, कांबळे सर असतील, त्यानंतर साखरे सर असतील व इतर सदस्य सर्व मंडळी जे की अटी तटीने आणि विद्यार्थी मित्रांनो सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत कम्प्लीट स्टँडिंग आणि विद्यार्थी मित्रांनो पाऊस चालू असताना सुद्धा हे लोक धावपळ करतायत, आपण का नाही, आपला सहभाग का नोंदवायचा नाही, आपण गेल्यानंतर गर्दी का दिसणार नाही, 2-4 लोक सोबत घेऊन जावा, कारण तिथे गर्दी महत्वाची आहे, त्या गर्दीशिवाय शासनाला जाग येणार नाही आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी आपण जात आहोत। 17 तारीख झाला आंदोलन कम्प्लीट झालं असं नाही मित्रांनो, 18 सुद्धा असणार, 19 असणार, 20 असणार, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असणार। त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या डेज मध्ये वेगवेगळ्या आपल्या सवडीनुसार एकदा आंदोलनाला भेट द्यायला विसरू नका। पुण्यात राहून जर आपली संख्या तिथे दिसत नसेल तर आपल्याला नोकरीची गरज नाही असं समजावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, कारण आपलं पुणे हे शिक्षणाचं
बाहेर घर आहे, इथून सर्व हालचाली होतात, इथे सर्व पवित्र पोर्टलच्या हालचाली असतील, महाराष्ट्र शिक्षण आयुक्त कार्यालय असू द्या, महाराष्ट्र परीक्षा परिषद असू द्या, जी एटीईटी कंडक्ट करतो, हे पुण्यामधून घडत असतं. आणि पुण्यामध्ये जर आंदोलनाला कमी व्यक्ती दिसून आले तर ह्यांच्या मध्ये एक वाक्यता नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपली जास्त नाही 2.5 लाख लोक आहोत आपण. या 2.5 लाखामध्ये जर 55,000 लोक जर येणाऱ्या काळामध्ये रोजगाराला लागली, येणाऱ्या काळामध्ये शिक्षक म्हणून रुजू झाली, दोन गोष्टीचा फायदा होईल. एक, 55,000 लोक आपले शिक्षक म्हणून बेरोजगारी मध्ये आता ज्या बेरोजगारीच्या सावटामध्ये आहेत त्यांना रोजगार मिळेल. आणि दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण पद्धती सुधारणार आहे, त्यासाठी तर तुम्हाला तिथे हजर राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, रोकठोक वा हक्काची लढाई आहे, प्रत्येकाने सहभाग नोंदवा आणि येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळणारच आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऐतिहासिक लोक एकत्र एवढे पहिल्या वेळेसच आले. विद्यार्थी मित्रांनो, अनेक लोकांच्या मागण्या होत्या की हे आंदोलन म्हणजे डिसमिस करण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न करत होते, पण आंदोलन सक्सेसफुली चालू झालं आणि फक्त आता तुमची गैरहजेरी जाणवत आहे. 17 आलं नाही 18 या, 18 आलं नाही 19 या. जोपर्यंत आंदोलनाला तिथे बसलेले लोक जात नाही तोपर्यंत आपल्याला व्हिजिट करत राहायचंय, आपल्याला आपला वेळ द्यायचा आहे. 2 तास द्या, 3 तास द्या, अर्धा तास द्या, 1 तास द्या, तिथे जाऊन तुम्ही भेट द्या. किमान आपली गर्दी दिसली पाहिजे. शिक्षण आयुक्त कार्यालय कुठं आहे ते पण पाहून या. म्हणजे सर्वांनी वाटलं पाहिजे की शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन आहे शिक्षकांच्या लढाईचं. कारण राजकारणाला तोपर्यंत जागे येणार नाही, प्रशासनाला तोपर्यंत जागे येणार नाही आणि आपले महत्वाचे मुद्दे कारणी लागणार नाही. असे बरेच मुद्दे आहेत मित्रांनो, जे की एक मुद्दा सुद्धा आपल्या शिक्षण वर्तीमध्ये अडथळा येण्यास कारणीभूत असतो. त्यामुळे प्रत्येक मुद्दे आणि सोल्युशन त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या भरतीमध्ये माझी अपेक्षा आहे, अगोदर जागा डिक्लेअर करा मग शिक्षण भरती घ्या. 30,000 जागा रिक्त आहे असं मेन्शन करा, GR काढा. 40,000 जागा रिक्त आहे, 55,000 जागा रिक्त आहे, 67,000 जागा रिक्त आहे, मग भरती काढा हे मेन्शन करणं गरजेचं आहे. शेवटी वेटिंग लिस्ट लावणं गरजेचं आहे, बऱ्याच गोष्टी तडजोड करणं गरजेचं आहे, त्या बदलणं गरजेचं आहे. कारण जर बघितलं मित्रांनो, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल, इतर परीक्षा असतील, अगोदर जागा निघतात, त्याच्या नंतर परीक्षा होते आणि त्या जागा भरल्या जातात. आपल्या शिक्षक भरतीला का नाही, शिक्षक भरतीला परीक्षा देऊन 2-2 महिने रखडत बसायचे, नियुक्त्या नाही, नियुक्त्या नाही, शिक्षण सेवक पद 3 वर्ष ते हे, अरे असं का चाललंय? आणि त्यामध्ये हेळसांड आणि शिक्षण मंत्र्याला माहित पण नसतं की जागा भरल्यात का, किती रिक्त आहेत. असे शिक्षण मंत्री निवडण्याचं काम हे जे काही आपलं लोकशाहीमध्ये प्रतिनिधी करतायत, याला दाद मागायचे असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला कार्य सुद्धा करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या भागात जे काही आंदोलन करताय ते वेगळं आंदोलन आणि पुण्यामध्ये जे काही आंदोलन आहे ते महत्वपूर्ण आंदोलन. कसं काय ते सांगतो, शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर आंदोलन असल्यामुळे हे अतिशय महत्वपूर्ण आहे. पुण्यात राहताय, इतर ठिकाणी राहताय, पिकनिकला म्हणून या, आपण एकदा आंदोलनाला भेट द्या. आंदोलनामध्ये तुमची गैरहजेरी जाणून येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज नाही उद्या या, उद्या नाही परवा या, परवा नाही काला लावतात, परवा दिवशी या, परत 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी या, पण कंटिन्युअसली तुम्ही आंदोलनामध्ये राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाने सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. आज मी काल दिवसभर होतो तर आज नाही आलो तर उद्या येणार, उद्या नाही तर परवा येणार, असं कंटिन्युअसली आपल्या मनामध्ये राहणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आंदोलनाला आपली हजेरी असणं सुद्धा गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आंदोलनाची रूपरेषा तुम्हाला समजून आली असेल, माझं एक आव्हान समजून नक्की आंदोलनाला भेट द्या. येणाऱ्या काळामध्ये शिक्षण भरती व्हायची असेल तर प्रत्येकाने मनापासून तयारी करणं गरजेचं आहे, मनापासून आंदोलनामध्ये सहभाग करणं गरजे नोंदवणं गरजेचं आहे. यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, कालची बऱ्याच गर्दी असल्यामुळे काही शूटिंग करता आलं नाही, आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थ्यांना दाखवता आलं नाही. गर्दी आहे, विद्यार्थी मंडळी होती, बरेच मित्र कंपनी होती, ज्याच्यामध्ये रात्रंदिवस झटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या दिवसभरामध्ये कुणीही अन्नाचा पाण्याचा किंवा पावसाचा न विचार करता दिवसभर कार्य केले, त्यांना पण सलट. आणि मुंबईमध्ये पण आंदोलन चालू आहे, त्यांनी पण चांगल्या दर्जाचं जे काही
आंदोलन पार पाडलेलं आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो पुण्यातलं सुद्धा सुंदर आंदोलनाची रूपरेषा आहे. व्यवस्थितरित्या आंदोलनामध्ये तोडगे निघतील, कारण पहिल्याच एका दिवसामध्ये सर्व काही यश मिळेल असं नाही. टप्प्याटप्प्याने मित्रांनो सगळे यशस्वी मार्ग निघणार आहे आणि आपली 55,000 शिक्षक भरती नक्कीच व्हायला कुठलीही अडचण नाही. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. प्लीज 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 कंटिन्यू. अजून एकदा सांगतोय, तुम्ही आंदोलनामध्ये सहभाग नोंदवा. जायचंय आपल्याला 2-3 तास थांबताही आलो तर बेस्ट होणार आहे. तिथे आपल्याला रियालिटी घडून येणार आहे. आपण जे काही सोशल मीडियावर बोबलत राहतो, इकडे जावा तिकडे भेटा तुम्ही जावा आम्ही येत नाही, हे चुकीचं आहे. विद्यार्थी मित्रांनो महिला वर्ग सुद्धा यवतमाळहून गोंदियाहून गडचिरोलीहून आलेला आहे त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी. तसं आपण सुद्धा पुण्यात राहताय, पुण्याच्या शेजारी राहताय, कुठला जे तुम्ही पुण्यामध्ये सध्या आलात तर नक्कीच आंदोलनाला भेट द्यायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.